धुळे शहरातील झाशीराणी चौक परिसरातील शासकीय कर्मचाऱ्यांची बँक गसब बँक या ठिकाणी आहे। या ठिकाणी शिपाई पदावर असलेले योगेश शुक्लाल निकम यांनी आज बँकेत ड्युटीवर असताना 6 वाजेच्या सुमारास गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली। गसब बँकेचे व्यवस्थापक संजय देसले हे सायंकाळी बँकेत गेले असताना त्यांना ही बाब लक्षात आली। त्यांनी लागलीच आपल्या कर्मचाऱ्यांना बोलून घटनेची माहिती दिली। याबाबत धुळे शहर पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी योगेश निकम यांनी लोखंडी ग्रिलला प्लास्टिकच्या नळीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले। याबाबतची माहिती योगेश निकम यांच्या परिवाराला कळल्यानंतर त्यांनी देखील बँकेत धाव घेत एकच आक्रोश केला। धुळे शहर पोलिसांनी घटनास्थळीची पाहणी केल्यानंतर सदर मृतदेह खाली उतरवत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केला। ज्या बँकेत योगेश निकम शिपाई म्हणून कार्यरत होते त्याच बँकेचे त्यांच्यावर 10 लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गस बँकेची वारंवार येणारी नोटीस आणि आपल्यावर असलेल्या कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी ही आत्महत्येची प्राथमिक माहिती समोर आली असून या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। जागर जनसंघसाठी नागिंद मोरे, धुळे।